रोज रात्री तुम्ही ठरवता की मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर पुन्हा मला अजून थोडा वेळ झोपायचं आहे याची कारणं देता आणि उठत नाही. लवकर उठायचं आहे म्हणून विचार करता पण तशी कृती मात्र करत नाही. माहिती आहे का नाही उठू शकत तुम्ही? कारण बहुतेक तुम्हाला माहितीच नाही आहे की तुम्हाला सकाळी लवकर का उठायचं आहे, तुम्हाला उठून काय करायचं आहे. आणि मला सांगा, तुम्ही 2 अलार्म, 3 अलार्म, 4 अलार्म एवढे मोठे अलार्म्स का लावता? कारण तुम्हाला कुठेतरी माहिती असतं की मी उठू शकणार नाही आहे. चांगल्या गोष्टींमध्ये मात्र आपण असे विचार नाही करत की मी ते करून घेईल, मी ते करून दाखवेल, मी उठून दाखवेल. नाही, तिथे निगेटिव्हच विचार करतो की माझ्याने होणार नाही, मग कसं होईल तुमच्याने. बघा, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही कारण शोधा, तुम्हाला सकाळी लवकर का उठायचं आहे, उठून काय करायचं आहे, त्याचं एक कारण शोधा ना. की मला उठून हे करायचं आहे, ते करायचं आहे आणि म्हणून मी उठतोय. कारण बऱ्याचदा काही जण उठून सुद्धा जातात पण त्यांना माहितीच नसतं की आता मी काय करू, मग ते पुन्हा झोपतात. मग ते का उठतील? त्यांना काही नाहीच आहे करण्यासाठी. म्हणून स्वतःला टास्क द्या, काहीतरी ठरवा. तुम्हाला जे हवं असेल, जे आवडीचं काम असेल, जे महत्त्वाचं काम असेल, ते सकाळी उठून करायचं ठरवा, तेव्हा तुम्ही उठू शकाल. जसं आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं, पिकनिकला जायचं असतं, आपली फ्लाईट असते, तेव्हा कसे आपण उठतो? न उठवता उठतो, एकाच रिंगमध्ये उठतो. असं का? तर त्या दिवशी आपल्याला माहिती असतं ना की आपल्याला उठून करायचं काय आहे, आपल्यासमोर एक टास्क असतो. आणि कुठेतरी काय असतं माहिती आहे का? ज्या माणसाच्या आयुष्यात एखादं ध्येय नाही आहे ना, एखादं लक्ष नाही आहे ना, तो का सकाळी उठेल? तो उठायचा विचारच करत नाही. म्हणून स्वतःला एक लक्ष द्या. पण ते आपल्याला आता कळत नाही. ते आपल्याला केव्हा कळतं? ज्यावेळी आपल्याच बरोबरीचा एखादा व्यक्ती आपल्याहून पुढे निघून जातो. एखादा मुलगा ज्याचे खूप छान मसल्स बनून जातात, जो खूप छान दिसायला लागतो आणि तो आपल्याच एवढा असतो, तेव्हा आपल्याला जाग येते की नाही नाही नाही, मलाही उठायचं आहे, मलाही करायचं आहे. आणि आहेत असे बरेच जण तुमच्या बरोबरीचे, जे सकाळी लवकर उठताय, जिमला जाताय, त्यांचा अभ्यास करताय, त्यांची महत्त्वाची कामं पूर्ण करताय. आणि तुम्ही काय करताय? फक्त कारणं देताय. म्हणून बास करा, आता थांबवा ती कारणं देणं आणि सुरुवात करा. विचारा स्वतःला की तुला काय हवंय, तुला काय मिळवायचं आहे, तू काय नवीन केलं पाहिजे. आणि ते करण्याची सुरुवात करा उद्या सकाळपासूनच, कोणतंही कारण न देता. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला लवकर उठायचं आहे तर तुम्हाला काय काय करावं लागेल या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या. जर तुम्हाला सकाळी उठायचं आहे लवकर तर तुम्हाला रात्री जास्त वेळपर्यंत जागून चालेल का? अजिबात नाही. तुमची झोप पूर्ण होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही सकाळी अगदी एनर्जेटिक होऊन उठू शकाल, पूर्ण झोप घेऊन फ्रेश राहू शकाल. आणि जर तुम्हाला रात्री वेळेवर झोप येत नसेल आणि कदाचित त्याचं कारण तुमचं दुपारी झोपणं असेल ना, तर ते सुद्धा बंद करून टाका. काहीही करून तुमचा फोकस आता सकाळी लवकर मी कसा उठेल याकडे ठेवा. अजून एक गोष्ट म्हणजे, रात्री झोपण्याआधी पुन्हा स्वतःला आठवण करून द्या की सकाळी उठून तुम्हाला काय काय करायचं आहे. कारण बऱ्याचदा ना काही जणांचा अलार्म वाजत असतो, वाजत असतो, वाजत असतो, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या बाजूच्याला जाग येते पण त्यांना येत नाही. म्हणून तुम्ही आधीच ठरवा, विसरू नका की तुम्हाला काय करायचं आहे. आणि जसंही उद्याची सकाळ होईल, तुमचा अलार्म वाजेल, तेव्हा अलार्म बंद करा आणि पुन्हा झोपून जाऊ नका. लगेच उठा आणि स्वतःला सांगा की तू करू शकतोस, तुला करायचं आहे, आणि सुरुवात करा. आणि बघा, एक लक्ष नक्कीच ठरवा. आपल्या आयुष्यात एक लक्ष असलंच पाहिजे, मग ते छोटं छोटं का असेना. मला माझी हेल्थ बनवायची आहे, मला माझं वजन वाढवायचं आहे, कमी करायचं आहे, मला ही स्किल शिकायची आहे, मला अभ्यास करायचा आहे, काही का असेना ते ठरवा आणि करा. काही ना काही करत राहा, रिकामे राहू नका. आणि ज्यावेळी आपल्या आयुष्यात एखादं लक्ष असतं ना, त्यावेळी आपल्याला कोणत्याही मोटिवेशनची गरज पडत नाही. आपण न उठवता उठून जातो, कोणी न सांगता आपण अभ्यास करतो, कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगावं लागत नाही. म्हणून स्वतःला विचारा की तुम्हाला काय करायचं आहे आणि उद्यापासून सकाळी लवकर नक्की उठा.